जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईमध्ये आज चाबहार दिन परिषदेचं उद्घाटन केलं यावेळी इराण कझाकस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान उजबेकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमधले मान्यवर देखील उपस्थित होते हिंदी महासागर क्षेत्र आणि युरेशियाला जोडणारं चाबहार बंदर हे अतिशय महत्वाचं बंदर असून भारताच्या आशिया प्रशांत क्षेत्राविषयीच्या दृष्टिकोनाला जोडणारा प्रमुख स्तंभ आहे असं यावेळी सोनोवाल म्हणाले हे बंदर म्हणजे भारताला दक्षिण उत्तर परिवहन मार्गिकेशी जोडणारा एक भाग देखील आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी इराणचे बंदर आणि सागरी संघटनेचे उपप्रमुख जलील इस्लामी यांनी या बंदराचं भारत आणि इराणच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्व अधोरेखित केलं भारत आणि युरोशियन देशांसाठी व्यापाराचा हा मार्ग नवी दालनं खुली अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या बंदराच्या माध्यमातून भारत आणि इराण यांच्यातल्या व्यापारविषयक सहकार्याला चालना देण्यासाठी इराणनं विशेष मदत उपलब्ध केली आहे असं म्हणाले